കാർഷിക നിയമങ്ങൾ പിൻവലിക്കില്ലെന്ന് കേന്ദ്ര കൃഷിമന്ത്രി നരേന്ദ്രസിംഗ് തോമർ. കർഷകരുമായി ചർച്ച തുടരാൻ തയ്യാറാണെന്നും പുനഃസംഘടനയ്ക്ക് ശേഷമുള്ള ആദ്യ കേന്ദ്രമന്ത്രിസഭാ യോഗത്തിന് ശേഷം നരേന്ദ്രസിംഗ് തോമർ വ്യക്തമാക്കി. കിസാൻ ആന്തോളൻ ജുടേ മിത്രോ കുബി കഹന ചാത്താ ഹും ആം തോർ പർ യേ കഹാ ജാതാ ഹൈ കി നയ കാനൂൻ ആയെ ഉസ്സെ എ പി എം സി ഖതം ഹോ ജായേഗി. ആപ് സബ്കെ ധ്യാൻ മേ ഹൈ कि भारत सरकार ने जो कुछ भी समय समय पर कहा है उसको करने का सदप्रयत्न किया है, और जो घोषणा बजट में भारत सरकार की होती हैं उनको भी क्रमशः हम पूरा करते हैं. जब इस बार बजट आया था तो ये कहा गया था कि मंडियां समाप्त नहीं होंगी, मंडियों को और मजबूत किया जाएगा, मंडियों को और संसाधन मिले इस दृष्टि से प्रयत्न किया जाएगा, और जो कृषि अवसंरचना फंड 1,00,000 करोड़ रुपए का आत्मनिर्भर भारत के अंतर्गत प्रावधित किया गया है उस 1,00,000 करोड़ के फंड का उपयोग ये एपीएमसी कर सकेंगी. तो बजट की जो घोषणा थी उस घोषणा को पूर्णता प्रदान करने की दृष्टि से आज मंत्रिपरिषद में यह विषय आया.